बदलापूर ठाणे येथे एका नामांकित शाळेत 4 वर्षाच्या 2 चिमुकल्या मुलींवर अत्याचार करण्यात आला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलाय. यामुळे शाळेतील मुलींच्या संरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. याच बदलापूर घटनेच्या निषेधार्थ हिंद सेवा मंडळाच्या मेहर इंग्लिश स्कूलने नगर शहरातून मूक मोर्चा काढून सदर घटनेचा निषेध व्यक्त केला. या मूक मोर्चाचे नेतृत्व 3 वर्षाच्या चिमुकलीने केले. या मोर्चात शाळेतील विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. दरम्यान लाडक्या बहिणीला पैसे नको, सुरक्षा द्या असे फलक देखील झळकले. शाळेतील सर्व महिला शिक्षकांनी काळ्या फीत लावून या घटनेचा निषेध केला. नमस्कार, हिंद सेवा मंडळाचे मेहर इंग्लिश स्कूल यांच्यातर्फे आज इयत्ता नर्सरी ते इयत्ता 10वी सर्व विद्यार्थिनी, माता पालक आणि सर्व शिक्षिका मिळून आज आम्ही ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील शाळेत 4 वर्षाच्या मुलीवर जी अत्याचाराची घटना घडली त्याच्या विरोधात एक निषेधार्थ आज आम्ही एक मूक मोर्चा आयोजित केला होता. या मूक मोर्चात शाळेतील सर्व विद्यार्थिनी सहभागी झाल्या. माझा एक प्रश्न आहे की नोटाबंदी एका रात्रीतून होऊ शकते, लॉकडाऊन एका रात्रीतून होऊ शकतं, एका रात्रीतून सगळे निर्णय घेतले जातात, 1500 रुपयाचं आम्हाला आमिष दाखवलं जातं, मग ही जी घटना घडली आहे या अत्याचारी जो आहे त्याला का एका रात्रीतून फाशी दिली जात नाही. आज आमच्या सर्व महिला, मुली आणि आम्ही सर्वजण असुरक्षित वातावरणात वावरत आहोत. आम्हाला कोणी वाली आहे की नाही, आम्हाला सरकारचे 1500 रुपये नकोत, पण आम्हाला सुरक्षितता हवी, हीच आमची मागणी घेऊन आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सर्व मेहर इंग्लिश स्कूलचे प्रातिनिधिक स्वरूपात माता पालक, विद्यार्थिनी आणि सर्व शिक्षिका येथे आलो आहोत. आमची एकच मागणी आहे, शासनाने याचा गांभीर्याने विचार करून आमची जी महिलांची असुरक्षितता आज महाराष्ट्रात झाली आहे त्या या जो आरोपी आहे त्याला ताबडतोब फाशी देण्याची त्यांनी ताबडतोब निर्णय घ्यावा आणि आमच्या महिलांना त्यांनी न्याय द्यावा. मेरे बच्चे मेहर इंग्लिश स्कूल में पढ़ते हैं. आज मेहर इंग्लिश स्कूल से मौन रैली निकाली गई थी. अक्षय शिंदे ने जो भी गलत काम किया है इसके लिए हम सब यहाँ कलेक्ट्रेट में आज इकट्ठे हुए हैं ताकि उसे फांसी दी जाए और दोबारा ऐसा कोई गलत काम नहीं करे. मीज इयत्ता 6वीत शिकते. माझे शाळेचे नाव मेहर इंग्लिश स्कूल आहे. अजय शिंदे ने 2 नर्सरीच्या मुलींवर अत्याचार केलेले आहे, त्याच्यामुळं कलेक्टर ऑफिसला आलेले आहे, त्याला फाशी व्हावा म्हणून. आज आम्ही इथे जिल्हाधिकारी कार्यालयात आलो आहे कारण की बदलापुरात घडलेल्या एका घटनेमुळे आम्ही इथं आलेलो आहे. अक्षय शिंदे नावाच्या एका नराधमाने दोन प्रायमरी क्लासेसच्या मुलांवर बलात्कार केला आहे, म्हणून आम्ही इथे मुलींना न्याय द्यायला आलो आहे. अक्षय शिंदेने 2 मुलीवर अत्याचार केला आहे, त्यामुळे त्याला फाशी दिली पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे.